काय संकट आले हे? गुरुजी सुद्धा विचारात पडले. देवा, माझ्या धनींचं रक्षण कर, काहीतरी उपाय सुचू देत. समजा ठीक आहे ना गुरुजी, काही गणित चुकतंय का? काहीतरी उपाय सांगा गुरुजी, पोराची अवस्था आता बघवत नाही. याच्या पत्नीने मंगळसूत्र का काढून ठेवलंय? तिने मंगळसूत्र घालायला हवं. काय झालं, तुम्ही सगळे एकमेकांकडे असे का पाहताय? काही गडबड आहे का? काय सांगायचं तुम्हाला, म्हणजे खरी गोष्ट अशी आहे का त्याची बायको गेली पळून आणि त्याच्यामुळंच माझ्या पोरानं हाय खाल्ली आणि त्याला ताप आलेला आहे. पण हाच एक उपाय आहे. तिने मंगळसूत्र गळ्यात घालणं हे गरजेचं आहे, नाहीतर संकट वारंवार येतच राहतील. आणि ती त्याची वैरी नाही, रक्षण करती आहे. हा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे गुरुजी, पण त्या मेलीचा आता काही पत्ताच नाही. कसं काय सांगणार, म्हणजे कोण सांगायला जाणार तिला? आणि आता ती परत येईल असं काही वाटत नाही. तेव्हा मी काय म्हणत होते, म्हणजे आता नवऱ्याचं रक्षण करण्यासाठी बायको हे सगळे उपाय करते. समजा एखाद्याची बायको नसेल तर त्याच्या आयुष्यामध्ये दुसरी एखादी कोणी पोरगी आली आणि तिनं जर ह्या समद्या गोष्टी केल्या तर चालतील का? म्हणजे त्याचा काही फायदा होईल का? त्याच्यावर आलेलं संकट टळेल का? अशी दुसरी मुलगी कोणी आहे का? हा हाय हाय, अशी एक मुलगी आहे. बरं, मग मला आधी तिची पत्रिका पाहावी लागणार. हो का?